आता पाहूया पवार विरुद्ध पवार हे जे वाक्युद्ध सुरू आहे त्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. अजित पवार गटाचे अनेक आमदार संपर्कात, पवारांनी त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारही ठरवले, रोहित पवार यांचा दावा. विरोधकांकडून अफवा पसरवण्याचं काम सुरू, सर्व आमदार आमच्या सोबत, कोणीही कुठे जाणार नाही, अजितदादांची प्रतिक्रिया. बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मीच कमी पडलो, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली. लोकसभा जिंकल्यानंतर सुप्रिया सुळेंचं अजितदादांना चॅलेंज, इंदापुरातील छत्रपती कारखाना लढवायचा, जिंकायचा आणि रुळावर आणायचा, सुप्रिया सुळेंची घोषणा. मी निवडणुकीमुळे शांत होते, पण आता येणाऱ्या विधानसभेला दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, सुप्रिया सुळे यांचा अजितदादांना इशारा. पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणं आता शक्य नाही, 70% कुटुंब एका बाजूला तर एक कुटुंब फक्त एका बाजूला, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं वक्तव्य. येत्या 5 दिवसात केंद्रात बदल होऊन खासदार सुप्रिया सुळे कृषीमंत्री होतील, शरद पवार गटाच्या रोहित पवार यांचा मोठा दावा. रोहित पवार बारामती विधानसभा निवडणूक लढणार नाही, मात्र शरद पवार बारामतीत योग्य ते उमेदवार देतील, स्वतः रोहित पवारांची माहिती. अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार यंदा विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता, बारामतीत विधानसभा मतदारसंघात चाचपणीची चर्चा.